तथाकथित आय टी पार्कची किरण काळेंनी केली पोलखोल किती कंपन्या आणल्या किती युवकांना रोजगार दिला सत्ताधाऱ्यांना काळेंचा सवाल विद्यमान सत्ताधाऱ्यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून सन एकोणीशे एकोणीसच्या निवडणुकीपूर्वी शहरात आयटी पार्क उभारण्यात आला होता या आयटी पार्कची दुसऱ्यांदा शहर काँग्रेस जिल्हाध्यक्ष किरण काळे यांनी सोशल मीडियाद्वारे लाईव्ह पोलखोल केली यावेळी त्यांनी इन कॅमेरा भांडाफोड करताना दाखवला आहे की तथाकथित आयटी पार्कची बहुतांशी बिल्डिंग ही रिकामीच आहे गुटखा माव्याच्या खच या बिल्डिंग धुळ खात पडल्याचं लोकप्रतिनिधी म्हणून निवडून दिलं त्या सत्ताधाऱ्यांनी त्यांच्या दहा वर्षांच्या कार्यकाळात एम आय डी सीत किती कंपन्या आणल्या किती युवकांना रोजगार दिला एम आयडीसी विस्तारीकरणासाठी काय केलं उद्योजकांचे कोणते प्रश्न सोडवले असे अनेक जाहीर संतप्त सवाल यावेळी काळे यांनी केले विश्वास जुना आम्हीच पुन्हा अशी शहरभर पोस्टरबाजी करणाऱ्या सत्ताधाऱ्यांच्या कामाची काँग्रेसच्या वतीनं सत्य आणि अहिंसेचा संदेश देणाऱ्या महात्मा गांधी जयंतीनिमित्त किरण काळे यांच्या नेतृत्वाखाली पोलखोल केली जात आहे त्याअंतर्गत काँग्रेसनं एमआयडीसीकडे मोर्चा वळवत ही पोलखोल केली यावेळी माजी नगरसेवक तथा ओबीसी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष संजय झिंजे अल्पसंख्याक काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष अनिस चुडीवाला माथाडी काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष विलास उबाळे काँग्रेस उपाध्यक्ष विकास भिंगार दिवे आदी उपस्थित होते विश्वास जुना आम्हीच पुन्हा आयटी पार्कच्या नावानं तरुणांना ना लावला चुना असे फलक यावेळी झळकवण्यात आले काळे यांनी या व्हिडिओत लाईव्ह दाखवलेलं आहे की आयटी पार्कच्या बिल्डिंग मध्ये ट्रेडिंग कंपनी पतसंस्था ट्रेनिंग इन्स्टिट्यूट जीएसटी कन्सल्टंट अशी काही व्यावसायिक आस्थापना आढळून आल्या आहेत या स्थापना म्हणजे काय आयटी पार्क नाही या ठिकाणी मागील काही दिवसांमध्ये एक आयटी कंपनी आली आहे मात्र ती आणण्यामध्ये शहराच्या लोकप्रतिनिधींचा कोणताही सहभाग नव्हता यापुढे काळे म्हणाले शहराच्या लोकप्रतिनिधींनी मागच्या वर्षी निवडणुकीच्या आधी शहरातील तरुणांना रोजगाराचं स्वप्न दाखवत तीन हजार तरुणांच्या मुलाखती घेऊन नोकऱ्या देणार असं जाहीर केलं होतं मात्र प्रत्यक्षात फार थोड्या तरुणांना नोकऱ्या मिळाल्या त्यांना त्या ठिकाणी सॉफ्टवेअरचं नव्हे तर डाटा एंट्रीचं काम दिलं गेलं सत्ताधाऱ्यांनी आपल्या बगल बच्चनच्या नावानं कंपन्या स्थापन करून त्यांनाच राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय दर्जा दिला निवडणूक संपल्यानंतर लगेचच बगल बच्चननी आपल्या कंपन्यांचा घाशा गुंडाळा अनेक मुलांचं वेतन देखील दिलं गेलं नाही त्यांची फसवणूक केली गेली असा गंभीर आरोप किरण काळे यांनी यावेळी केला काळे यांची पाहणी सुरू असताना कोणीतरी पोलिसांना फोन करून पाचारण केलं यावेळी एम आय डी यावेळी एका कंपनीच्या महिला चालकानं या ठिकाणी आयटी कंपनी सुरू असल्याचा दावा केला काळे यांनी या प्रश्नांची सरबत्ती केली असता सदर महिला प्रतिनिधीनं या कंपनीत कामाला असणाऱ्या शंभर लोकांपैकी या ठिकाणी नव्वद टक्के बीपीओ आणि दहा टक्के आय असल्याचं सांगितलं त्यावर काळे यांनी म्हटले की स्वतः त्यांनीच कबूल केलं की इथे नव्वद टक्के लोक बीपीओत काम करतात बीपीओ म्हणजे आय टी नाही बीपीओ हे कॉल सेंटर आहे यावेळी एका पुरुष प्रतिनिधींना आपल्या या कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर्स आहेत का असं काळे यांनी विचारलं असता त्यांनी एकही एक सॉफ्टवेअर इंजिनिअर नसल्याची कबुली दिल्याचं व्हिडिओ दिसत आहे काळे यांनी सांगितलं की या बिल्डिंगमध्ये असणारे लोक सांगतात की या ठिकाणी आयटी पार्क चालत नाही त्यामुळे तथाकथित स्वयंघोषित कार्यसम्राटांनी शहरातल्या हजारो तरुणांची त्यांच्या पालकांची नागरिकांची मतदारांची आणि आय टी पार्क सुरू करून शहरात हजारोंचा रोजगार दिल्याचा कांगावा करून फसवणूक केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे किरण काळे यांनी तथाकथित आयटी टी पार्कबाबत गंभीर आरोप करत या आय टी पार्कचे शिल्पकार आमदार संग्राम जगताप यांना लाईव्ह चर्चेसाठी येण्याचं जाहीर आव्हान दिलं त्यांनी म्हटलं आहे की येताना अभ्यास करून यावं अभ्यास न करता कृपया येऊ नये यापूर्वी देखील मी आमदारांना याविषयी जाहीर चर्चा करण्यासाठी येण्याचं आव्हान दिलं होतं मात्र ते भित्रे भेकड आहेत त्यांनी तरुणांना रोजगार देतो म्हणून त्यांच्या भावनांची चेष्टा केली म्हणून ते लाईव्ह चर्चेला येत नाही ते पळपुटे आहे असा आरोपही त्यांनी यावेळी केला दरम्यान काळे यांचं आव्हान स्वीकारत जगताप चर्चेला येणार का याबाबत आता शहरात चर्चा सुरू झाली है। या पाहणीच्या वेळी पोलीस उपनिरीक्षक परदेशी यांच्याशी काळे व्हिडिओमध्ये बोलताना दिसून येत आहे त्यांनी यावेळी माहिती दिली की दोन वर्षांपूर्वी याच आय टी भांडाफोड केला तेव्हा आमदारांच्या बगल सीत काळे यांच्या विरुद्ध पाहणी करते काळे यांनी महिलेचा विनयभंग केल्याचा गुन्हा दाखल केला होता त्यात पुढे सखोल पोलीस तपास झाला आणि न्यायालयामध्ये पोलिसांनी ब समरी दाखल करत विनयभंग होण्यासाठी सदर महिला त्यावेळी आय टी पार्कच्या बिल्डिंगमध्ये उपस्थित नव्हती तर तिचा विनयभंग कसा होईल असं म्हणत खोटा गुन्हा दाखल केल्याबद्दल सदर महिलेवर खटला दाखल करण्याची परवानगी न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल करण्यात काळे यांनी सांगितलं आहे विनयभंगाच्या खोट्या गुन्ह्यात अडकवण्याचे षडयंत्र विद्यमान आमदार यांनीच रचल्याचा आरोपही काळे यांनी केला नगर शहरातील युवकांच्या रोजगारासाठी मुख्यमंत्र्यांकडे किरण काळे यांनी यापूर्वीच इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा स्पेशल इकॉनॉमिक झोन मंजूर करण्याची मागणी निवेदन पाठवून केली आहे याचप्रमाणे एमआयडीसीच्या कार्यालयासमोर देखील काँग्रेसनं काही महिने आय टी पार्कची उभारणी करताना आंदोलन केलं होतं काळे म्हणाले शहरात काँग्रेसची सत्ता येऊ द्या आम्ही शहरातील तरुणांना रोजगार देण्याचं काम करू आणि उद्योजकांचे प्रश्नही सोडवू